नमस्कार शेतकरी बांधवांनो, बळीराजा कृषी सल्ला यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत ॲग्रिकॉस आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कांद्यावर येणारे थ्रिप्स किंवा रस शोषक किडे, त्यावर नियंत्रण. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कांद्यावरील येणारे थ्रिप्स किंवा रस शोषक किड्यांवर नियंत्रण कसे करावे हे तुम्हाला समजेल. तर मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे की कांद्यामध्ये येणारे थ्रिप्स किंवा रस शोषक किडे हे कशामुळे येत असतात. तर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये असलेले तण किंवा बांधावर असलेले तण, त्यामुळे आपल्या पिकामध्ये रस शोषक किडे किंवा थ्रिप्स याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त प्रमाणामध्ये होत असतो. तर मित्रांनो, हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे. कांद्यावर येणारे कीटक मुख्यतः तीन प्रकारचे कांद्याच्या पिकामध्ये आढळले जातात. पहिलं जसं की थ्रिप्स, पांढरी माशी, फुलकिडे, त्यालाच रस शोषक किडे असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, कांद्या पिकामध्ये असणारे रस शोषक किडे जसं की थ्रिप्स, फुलकिडे, पांढरी माशी, यामुळे पिकामध्ये येणारे करपा किंवा बुरशीचा प्रादुर्भाव सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळला जातो. तर मित्रांनो, हे जे थ्रिप्स आहेत ते कांद्याच्या गाभ्यामध्ये लपून बसलेले असतात. तर मित्रांनो, हे काय करतात, कांद्याच्या पातीला ओर पायाने ओरखडे मारून त्यामधून येणारा जो रस आहे तो शोषून आपली उपजीविका भागवत असतात. तर मित्रांनो, थ्रिप्स किंवा रस शोषक किडे अन्न रस शोषण्यासाठी पायाने ओरखडे मारून त्या ठिकाणी पातीवर ठिकठिकाणी जखम निर्माण करतात. तर मित्रांनो, ही जी जखम आहे येणाऱ्या बुरशीसाठी आमंत्रण असते. तर कसे, कांद्याच्या पातीवर झालेली जी जखम आहे त्यावर सकाळी साचलेले दव किंवा दमट हवामान किंवा अवकाळी पाऊस यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव सर्वात जास्त प्रमाणात त्या जखमेवर होतो. मुख्यतः तीन प्रकारची बुरशी यामध्ये आढळली जाते, जसं की काळी बुरशी, तपकिरी बुरशी, जांभळी बुरशी. तर मित्रांनो, थ्रिप्स किंवा रस शोषक किड्यांमुळे बुरशीचा प्रादुर्भाव किंवा करप्याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त प्रमाणामध्ये होत असतो. तर त्यामुळे कांद्याच्या पातीवर पांढरे चट्टे निर्माण होतात. त्या पांढऱ्या चट्ट्यांचा मधला भाग काळसर आणि पिवळसर काळा होऊ लागते. चट्टे पडण्याची सुरुवात कांद्याच्या पातीच्या शेंड्यापासून ते गाभ्यापर्यंत ठिकठिकाणी होऊ लागते. त्यालाच मित्रांनो ओनियन लीफ ब्लाइट असं म्हटलं जातं. तर शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कांद्यावर येणारा जो करपा आहे त्याचं मुख्य कारण रस शोषक किडे किंवा थ्रिप्स हे असतात. तर मित्रांनो, 80 ते 85% प्रादुर्भाव या कीटकांमुळे होत असतो. तर शेतकरी बांधवांनो, योग्य वेळी जर उपाययोजना नाही केल्या तर संपूर्ण कांद्याची पात ही जळायला सारखी होते. तर त्यामुळे काय होतं मित्रांनो, कांद्याची जी साईज आहे ती लहान राहते. कांद्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही मंद वेगाने सुरू होते. कांद्याची पात वाकडी होते. कांद्याची वाढ खुंटते. काही कालांतराने कांद्यामधील असलेली बुरशी ही मुळापर्यंत जाऊन कांद्याची सड होते. तर शेतकरी बांधवांनो, ही बुरशी जर तुम्हाला नियंत्रणात ठेवायची असेल तर सर्वात प्रथम कीटक नियंत्रण करणं खूप आवश्यक आहे किंवा त्यावर उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कांद्यावरील येणारे थ्रिप्स किंवा रस शोषक किड्यांवर नियंत्रण कसे करावे हे तुम्हाला समजेल. तर शेतकरी बांधवांनो, बांधावरील येणारे तण किंवा पिकामध्ये असणारे तण व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे. दुसरं, कीटकांचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यासाठी दरवर्षी आपल्या पिकाची फेरपालट करावी. तिसरं आहे मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोलगट नांगरणी करून जमीन उन्हामध्ये तापू द्यायची, जेणेकरून जमिनीत असलेली बुरशी काही प्रमाणात कमी होते. तर चौथं आहे मित्रांनो, पेरणी करण्यापूर्वी किंवा पुनर्लागवडी आधी बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्यानंतर कांद्याच्या पिकामध्ये 10 ते 12 चिकट सापळे लावावे. त्यानंतर कांद्या पिकामध्ये 10 ते 12 फेरोमोन ट्रॅप लावावे, त्यामुळे मादी फुलकिडे आकर्षित होऊन सापळ्यामध्ये अडकले जातात. तर मित्रांनो, कीटक नियंत्रण ठेवण्यासाठी कोणकोणती फवारणी घ्यावी आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, पहिली फवारणी पुनर्लागवडीनंतर 10 ते 15 दिवसानंतर घ्यावी. त्यामध्ये लॅम्डा सॉल्युट्रिन म्हणजेच कराटे 1 ml प्रति लिटर साठी घ्यावे. तर दुसरी फवारणी मित्रांनो 10 ते 15 दिवसानंतर घ्यावी. त्यामध्ये शार्प पावडर 1.5 ग्राम प्रति लिटर साठी घ्यावी. त्यामध्ये ॲसिटॅमिप्रिड 20% SP हा घटक आढळला जातो. तर मित्रांनो, तिसरी फवारणी 10 ते 15 दिवसाच्या अंतरावर घ्यावी. त्यामध्ये कार्बोसल्फान 25% EC म्हणजेच मार्शल 2 ml प्रति लिटर घ्यावी. तर मित्रांनो, ही फवारणी आवश्यक असल्यावरच ही फवारणी घ्यावी. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. तर मित्रांनो, तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, त्यावर आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या सेवेसाठी तत्पर असतील. धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान.